संसार ऐन भरत असताना पतीचं निधन झालं. हसत्या खेळत्या घराचं स्मशान होण्याची वेळ आली तरीही ती खचली नाही. पदरात असलेल्या दोन लेकीसह तीच भर पोटाची खळगी भरण्यासाठी ती संघर्ष करत राहिली. स्वतःच्या हिमतीवर वडापाव व्यवसाय करून मुलींना शिकवायचं आणि दिवंगत नवऱ्याच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी ती परिस्थितीशी झगडत आहे. पाहूया साताऱ्यातील ज्योती बर्गे यांची प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, मी सुरेखा, तारा न्यूज प्रस्तुत जागर नवदुर्गेचा. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण समाजातील विविध महिलांचा संघर्ष पाहतोय. वाईट प्रसंग म्हणायला गेलं तर तसे दोन वाईट प्रसंग झाले आयुष्यात. एक तर माझे वडील गेले 2007 साली. मला म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला त्यांनी कधीच म्हणजे दुखवले नाही. लहानपणापासून मला कधीच त्यांनी कुठल्या गोष्टीचं कुठलीच कमी करून दिली नाही. पण 2007 साली ते आजारी पडल्यामुळे वारले आणि 2012 साली मिस्टर खूप आजारी पडले, त्यांना रक्ताच्या उलट्या वगैरे झाल्या. पण आज दवाखान्याला तर पैसे खर्च करायचे म्हणजे पैसे नाहीतच, आणि त्यातून सुद्धा मी दवाखाना त्यांचा केला. बऱ्यापैकी सरकारी दवाखाना म्हणा किंवा प्रायव्हेट दवाखाना म्हणा, मी त्यातूनही त्यांना जगवण्याचा खूप प्रयत्न केला. पण 2-3 वर्ष त्यांचा दवाखाना सतत सातत्याने जरी करून सुद्धा मला माझ्या हाती यश नाही आलं. 1 मार्च 2015 साली ते वाढले. मी मोठ्या दवाखान्याचं त्यांना नेलं, टक्क्याने पैसे उचलून दवाखाना सगळा केला, पण तो सक्सेस झाला नाही आणि त्यातून ते वाचले. आणि मी पण माझ्या खूप लांब होतं म्हणजे की आज खूपच लहान होते, काही सांगू शकत म्हणजे तो क्षण जरी आठवला तर माझ्या आता डोळ्यात पाणी येतं. आणि त्यातून वडापाव सेंटर असं चालू करून उदरनिर्वाह करून करण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश काय आलं. गेली 15 वर्ष झाली मी हा व्यवसाय चालू केला आहे. माझ्या घरचा उदरनिर्वाह करण्यासाठी मी चालू केलं. म्हणावा असा रिस्पॉन्स कॉम्पिटिशन खूप आहे, तरी पण मी हे चालू केलं. सगळ्यांचा जो म्हणजे आलाय की हे असं तुम्ही का करताय, उद्योग हा चालू का करताय, एवढं शिकलाय तुम्ही. कसं लहानपणी स्कूलमध्ये गेलं, शाळेमध्ये गेलं की फ्रेंड्स वगैरे तुमचे आई वडील सोडायला यायचे आपल्याला, किंवा त्यांच्याकडे नवीन कुठली तरी गोष्ट असायची, मग ते आपल्याला हवंसं वाटायचं. पण परिस्थितीकडे बघून म्हणजे नाही का आता खूप महागडी वस्तू असते, जरी 10 रुपयाचा पेन जरी असला तरी परिस्थितीकडे बघून असं वाटायचं नसलं तरी आपण त्यात लिहून काढू. मग तसंच माझ्या मागे माझी छोटी बहीण पण तिचा पण विचार करून असं वाटायचं की नको राहू दे, परत कवरा कधी कधी ना कधी भेटत आपल्याला ती गोष्ट आई करून, जरी ती मागितलं नाही तरी ती देऊ शकतेच मला. नंतर माझं काही म्हणजे जशी मोठी झाले कॉलेजला जायला लागले, तर म्हणजे कॉलेजला जेव्हा जायला लागले तेव्हा डिप्लोमा वगैरे झाला माझा, पण डिग्रीला आर्थिक परिस्थितीमुळे जरा आता थांबायला लागलं 1 वर्ष. त्यामुळे मी आता जरी गॅप घेतला असेल तरी पुढच्या वर्षी नक्कीच कॉलेज ऍडमिशन घेईल आणि आईचं पहिलं स्वप्न पूर्ण करण्यास स्वतःच. चांगले वाईट प्रसंग माझ्या या जीवनात घडले, भरपूर घडले, आणि यातून मी काय काय भरपूर शिकले, म्हणजे सगळ्यांकडून शिकले, शिकता पण आलं मला, आणि अडचणी पण खूप आल्या. अडचणी खूप आल्या म्हणजे तू का करतेस, हे उद्योग आज का निवडलाय, हे क्षेत्र का निवडलंय, असं त्यांना परत नाही विचारता. पण माझ्या मुलींचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी माझे मिस्टर गेल्यानंतर मला हाच एक मोठा आधार होता की कोणाच्या दारात पडायचं नाही, आपला स्वतःच स्वतः कमवून उदरनिर्वाह करायचा हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी हा व्यवसाय चालू. फॅमिलीची अशी काही मदत झालेली नाहीये, पण ज्याचा तो विचार करत असतो संसाराचा, ज्याच्या त्याच्या संसाराचा विचार करून पद्धतीने चालत असतो,
त्यामुळे तो काय आपल्या आपल्या वाट्याला कितपत येईल इतकं हे नसते. पण तरी सुद्धा मुलांनी माझ्या मुलीने माझ्या तर खूप साथ दिली मला, जेणेकरून मला कधी हट्ट केलं नाही की मम्मी मला हे पाहिजे. पप्पा गेल्यानंतर त्या स्वतः समंजस झाल्या आणि मला कुठल्या गोष्टीची त्यांनी जाणीवच करून दिली नाही की बाबा मम्मी तू आता हे करत नाहीये, माझं मला हे देत नाही, किंवा पप्पा मला हे देत होते, पप्पा मला ते देत होते. तर तसं आता तसे कुठल्या गोष्टी इथं हट्ट करत नाही, त्यांच्या त्या समंजस झाल्या त्यामुळे ऍडजस्ट करून घेतात. खरं तर माझी मम्मी खूप कष्ट करते आमच्या दोघींसाठी. वडील गेल्यानंतर जे साथ देणारा आम्हाला कोण नव्हतं, त्यामुळे ती पहिल्यापासून म्हणजे वडील गेले तेव्हा आम्हाला काहीच कळत नव्हतं, तेव्हापासूनच्या आत्तापर्यंत तिने आमच्यासाठी खूप स्ट्रगल केले. असं कुठल्याच गोष्टीची कमी भासून दिली नाही. मम्मी हे पाहिजे लगेच हजर असं, मम्मी ते पाहिजे लगेच हजर असं. त्यामुळं तिने दोघांचं म्हणजे आई वडिलांचं दोघांचं रूप एकत्र कन्वर्ट केलं आणि ती खूप म्हणजे नाही का जरी आजारी पडलं तरी आईची भूमिका घेते किंवा काय लागलं तरी लगेच वडील म्हणून येते. मग त्यामुळे तिची कधीच कमी भास देत नाही. माझ्या आयुष्यातले तसे छोटे मोठे क्षण खूप येऊन गेले, पण माझ्या नवऱ्याचं खूप मोठं स्वप्न होतं की आज कोरेगावात का होईना आपलं छोटस का होईना घर असावं. तर ते घर आज मी कोर्ट कचेरी आमच्या थोडेशा संदर्भात जमिनीच्या संदर्भात थोडी चालली होती, ती केस आज माझ्या नाव माझ्या तर्फे लागली आहे. त्यामुळं मी आज ते घर छोटस का होईना मी माझ्या नवऱ्याचं स्वप्न तेवढा एक पूर्ण करू शकते, हेच माझ्यासाठी खूप मोठं स्वप्न. आणि आनंदाचा खूप मोठं क्षण होईल. तर आज आपण ज्योती बर्गे यांचा घर चालवण्यासाठी, मुलींना शिक्षण शिकवण्यासाठी व आपल्या नवऱ्याचं स्वप्न साकारण्यासाठीचा खडतर आणि प्रेरणादायी प्रवास पाहिला. आणि यांचा हा प्रवास खरंच आपल्याला आयुष्यात हार न मानता परिस्थितीला सामोरे कसे जावे हे शिकवून जातो हे नक्की.